परावर्तन आणि अपवर्तनाचे काही सोपे प्रयोग बघूया। यासाठी आपल्याला लागेल डेटॉल, लेझर, काही आरसे, काचेची स्लॅब, लोलक आणि काही भिंग। सुरुवातीला काचेच्या माशाच्या टँकमध्ये 5 सेंटीमीटर उंचीपर्यंत पाणी भरून घ्या। नंतर पाण्यात डेटॉलचे थोडेसे थेंब टाका आणि पाणी ढवळून घ्या। डेटॉल टाकण्याची कृती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण डेटॉलमुळेच पाण्यातला प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसू शकेल। खेळण्यातला लेझर वापरून आता काही परावर्तनाचे प्रयोग पाहू। सपाट आरसा पाण्यात ठेवून 2 लेझरचे झोत समांतर असे सपाट आरशावर टाका। परावर्तनाचे कोन पाण्यात कसे छान दिसतात पहा। हाच प्रयोग अंधारात केला तर प्रकाशाचा मार्ग जास्तच उजळलेला दिसेल। सुरुवातीला एकच लेझर वापरून आणि नंतर 2 लेझर वापरून तोच प्रयोग करून पाहू। आता आंतरवक्र आरशावर 2 लेझरचे प्रकाश झोत समांतर टाका व परावर्तित किरण कसे एका बिंदूवर केंद्रित होतात ते पहा। हाच प्रयोग अंधारातही करून परावर्तित किरण कसे एका बिंदूवर फोकस होतात याचे निरीक्षण करा। आता बहिर्वक्र आरशावर 2 लेझरचे प्रकाश झोत समांतर टाका व परावर्तित किरण कसे एकमेकांपासून दूर जातात ते पहा। हाच प्रयोग अंधारात केल्यावर किरणांचा डायव्हर्जन्स अजून स्पष्ट दिसतो। आता थोडे अपवर्तनाचे प्रयोग करून पाहू। सुरुवातीला एक काचेची स्लॅब डेटॉलच्या पाण्यात ठेवा। लेझरचा प्रकाश जो स्लॅबवर सोडा म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन दिसेल। हाच प्रयोग अंधारात केल्यावर प्रकाशाचे वक्रीभवन जास्त छान दिसेल। आता उलट सुलट ठेवलेले 2 लोलक वापरून प्रकाशाचे अपवर्तन पहा। एकच लोलक वापरून वक्रीभवनाचा प्रयोग जर अंधारात केला तर प्रकाश कसा लोलकाच्या बेसकडे वळतो ते पहा। 2 लोलकांचा प्रयोग अंधारात पाहिल्यावर असा दिसतो। आता एक बहिर्वक्र भिंग पाण्यात ठेवून लेझरचे प्रकाश जोत त्यावर टाका। भिंगामुळे अपवर्तन झालेला प्रकाश एका फोकसवर केंद्रित होतो। आता एक अंतर्वक्र भिंग पाण्यात ठेवा आणि त्याच्यावर 2 लेझरचे प्रकाश जोत सोडा। अपवर्तन झालेले किरण आता मात्र एकमेकांपासून दूर जातात। आता आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा प्रयोग करू। लेझरचा किरण जर ठराविक कोनात आपण पाण्यात सोडला तर तो पाण्याच्या बाहेर न पडता पृष्ठभागाच्या आतून पुन्हा पाण्यातच परावर्तित होतो। यालाच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतात। लेझरचा कोन जर आपण बदलत राहिलो तर अनेक वेळा झालेलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल। असे आहेत हे सोपे पाण्यातले प्रकाशाचे प्रयोग। जरूर करून बघा।